महाविकास आघाडीचा प्रयोग चुकीचा नव्हता, उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. राज्यात राबवण्यात आलेला महाविकास आघाडीच्या युतीचा प्रयोग चुकीचा नव्हता आणि या प्रयोगाचं लोकांनी स्वागतच केलं होतं, असं शिवसेना पक्ष अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. शिवसेनेच्या मुखपत्रातील मुलाखतीच्या दुसऱ्या भागात ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय. राज्यात पुन्हा शिवसेनेचा स्वतःचा मुख्यमंत्री असेल उद्धव ठाकरे. महाराष्ट्रात फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच घ्यायच्या नाहीत, तर विधानसभा निवडणुकाही नव्याने घ्याव्या लागणार आहेत आणि त्यानंतर राज्यात पुन्हा शिवसेनेचा स्वतःचा मुख्यमंत्री असेल असा दावा उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातील मुलाखतीत बोलताना केलाय. कर्नाटकात भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्याची हत्या. कर्नाटकात भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रवीण नेतारू यांची हत्या करण्याचा प्रकार घडल्यानंतर त्या भागात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. तेथे या प्रकारावरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील आपल्याच पक्षाच्या सरकारच्या विरोधात निदर्शनं केल्याचं वृत्त आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचा लवकर निकाल लावा, काँग्रेसची मागणी. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल हेरॉल्ड असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड प्रकरणाशी संबंधित खटला लवकर निकाली काढावा अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. केंद्र सरकारकडून मनी लॉन्ड्रिंग कायदा हा विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी आणि अपमानित करण्यासाठी वापरला जात आहे, असा आरोप करून काँग्रेसने ही मागणी केली आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाबाबत सध्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे शिवसैनिकांकडून जोरदार सेलिब्रेशन. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे राज्यभरातील शिवसैनिकांनी जोरदार सेलिब्रेशन केलंय. ठाकरे यांच्या मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. गुजरात विषारी दारू मृत्यू प्रकरणातील मृतांची संख्या आता 40 वर. गुजरातच्या बोटाड जिल्ह्यात गेल्या 12 तासात आणखी 7 जणांचा मृत्यू झाल्याने बनावट दारूच्या सेवनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 40 वर पोहोचली आहे. मृतांपैकी 31 जण हे बोताडमधील वेगवेगळ्या गावातील असून 9 जण अहमदाबाद जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत, असे बोताड पोलीस नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. या प्रकरणात जटुबा राठोड नावाच्या इस्माला पकडण्यात आलंय. तृणमूलच्या 38 आमदारांचे आमच्याशी चांगले संबंध, भाजपच्या मिथुन चक्रवर्ती यांचा दावा. ज्येष्ठ अभिनेते आणि भारतीय जनता पार्टीचे नेते मिथुन चक्रवर्ती यांच्या एका विधानाने पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. बंगालच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या 38 आमदारांचे भाजपशी चांगले संबंध असल्याचं त्यांनी म्हटलंय. राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच भाजपच्या कोणा नेत्याने हे असं वक्तव्य केलंय. काँगोत BSF चे 2 जवान शहीद, शांती सैनिकांवर हिंसक आंदोलकांचा हल्ला. काँगोमध्ये संयुक्त राष्ट्राच्या शांती सैन्यात सामील असलेले भारताचे 2 जवान हिंसक आंदोलनादरम्यान शहीद झालेत. हे दोन्ही जवान सीमा सुरक्षा दलाचे जवान होते. परराष्ट्र मंत्री SJयशंकर यांनी या दोन्ही जवानांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय. तसेच या हल्ल्याला जबाबदार असलेल्या हिंसक आंदोलकांना जबाबदार धरण्यात यावा आणि कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. राजपक्षेंच्या सिंगापूरमधील मुक्कामाला मुदतवाढ. श्रीलंकेचे माजी अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना दिलेल्या व्हिसाची मुदत सिंगापूरने आणखीन 14 दिवसांसाठी वाढवली आहे. आता राजपक्षे यांना 11 ऑगस्टपर्यंत सिंगापूरमध्ये मुक्काम करता येणार असल्याचं माध्यमांनी म्हटलंय. श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाचे सचिव बंदुला गुणवर्धना यांनी कालच राजपक्षे लवकरच श्रीलंकेत परत येणार असल्याचं म्हटलं होतं. राजपक्षे हे कोठेही लपून बसले नाहीयेत आणि त्यांनी पलायन देखील केलं नाहीये, असंही त्यांनी म्हटलंय. जागतिक T20 लीग मध्ये IPL ची मक्तेदारी धोकादायक, ऍडम खिलग्रिस्टचं वक्तव्य. जागतिक क्रिकेटमध्ये IPL च्या फ्रँचायझीचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यांच्याकडून मक्तेदारी करण्याचा सध्याचा ट्रेंड हा धोकादायक आहे, असं मत दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज ऍडम खिलग्रिस्टने व्यक्त केलंय.